भुजबल इनके द्वारा दी गई मंत्रियों पर टीका टिप्पणी, साथ ही महाराष्ट्र के मंत्री अपना फोन 10 के बाद बंद कर देते हैं, ऐसे सवालों पर अपनी प्रतिक्रिया देते हुए जितेंद्र आव्हाड ने एक ही बात कही है कि यदि मंत्री पद पर रहते हुए कोई अपना काम सही ढंग से नहीं कर रहा है तो आप उन्हें कहे, बिना वजह किसी पर भी टीका टिप्पणी ना करे। त्यांनी अध्यक्षांना काहीतरी पूर्वीचे प्रेसिडेंट्स नेऊन दाखवले आणि अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परमिशन दिली। 164 आर्टिकल 164 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लिअरली सेज दॅट कॅबिनेट इज अ अंडरस्टँडिंग ऑफ अ कलेक्टिव्ह बॉडी। हे जे काही विषय असतात मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडायचे असतात, रस्त्यावर येऊन नाही। आज त्यांच्या भाषणामध्ये ते जे काही बोलत होते, मला खरोखरच भुजबळ साहेबांविषयी वाईट वाटलं की ते अगदी वैफल्यग्रस्त व्यथित होऊन बोलत होते। हे कबूल आहे की ते लहान समाजाची लढाई लढतायत, त्यांचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण मंत्रिमंडळात मला कोणी साथच देत नाही हे त्यांच्या शब्दात दिसत होतं। ओबीसीला पैसे मिळत नाहीत, ओबीसीला न्याय मिळत नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन 10 बंद असतो, इथपर्यंत ते बोलून गेले। मग जर भुजबळ साहेब इतका तुमच्यावर अन्याय होतच असेल, या बाहेर स्वाभिमानाने सन्मानाने बाहेर या, इतका अन्याय कशाला सहन करताय? तुम्ही लोकनेते आहात, तुम्हाला महाराष्ट्रात मानसन्मान आहे, सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तुम्ही लढाई लढता, पण आज तुम्ही पराभूत मानसिकतेमध्ये दिसता। हे मिळत नाही, ते मिळत नाही, यांना इतकं मिळतं, त्यांना इतकं मिळतं, मला कमी मिळतं, मला म्हणजे त्यांना नाही स्वतःला नाही, त्यामुळे समाजाला कमी मिळतं। मला वाटतं की एक तर पहिली चूक, मंत्री म्हणून त्यांनी बोलायला नको होतं, मंत्री म्हणून बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाविरुद्ध बोलायला नको होतं। CM 10 मोबाईल बंद करतात हे सांग, आणि मी CMची गॅरंटी देतो, मी त्यांच्या विरोधातला आहे, CMचा फोन किंवा CM 3:30 मिळत नाहीत असं कधीच होत नाही। CMला तुम्ही 3 उठवा, 4 उठवा, CM फोनवर असतो, म्हणजे ते असतात फोनवर, त्यामुळे हा आरोप मी काही सत्य मानत नाही। पण एकंदरच त्यांची वैफल्यग्रस्तता बघून मला खरोखर वाईट वाटलं।